सरकार आलेलं आहे तुमच्या दारी, म्हणणं जागी झाली आहे वडार समाजाची नारी। करा तुम्ही आता आनंदाने पंढरीची वारी, करा तुम्ही आता आनंदाने पंढरीची वारी, कारण वडार समाज आहे लय भारी। जागी झाली आहे वडार समाजाची गली, जागी झाली आहे वडार समाजाची गली, कारण आपल्या सोबत आहे बजरंग बली। आता फुलू लागलेली आहे वडार समाजाची गली, आता फुलू लागली आहे वडार समाजाची गली, म्हणून जेवढी मोठी जनता इथे आली, आम्ही आमचा धर्म पाळावा, आम्ही आमचा धर्म पाळावा म्हणूनच होत आहे सोलापूरमध्ये वडार समाजाचा मेळावा। आपापसातला मतभेद आता टाळावा, आपापसातला मतभेद आता टाळावा, आणि विजय चौगुलेंचा दादी सर्वांनी पाळावा। वडार समाज म्हणजे दगडाला पाझर फोडणारा, वडार समाज म्हणजे दगडाला पाझर फोडणारा, वेळ आली तर आपल्या दुश्मनाला सोडणारा। वडार समाज म्हणजे दगडाला पाझर फोडणारा, वेळ आली तर आपल्या दुश्मनांना सोडणारा। वडार समाज म्हणजे दगडाला आकार देणारा, वडार समाज म्हणजे दगडाला आकार देणारा, वडार समाज म्हणजे सर्वांचा मित्र होणारा, वडार समाज म्हणजे दगडाला आकार देणारा, वडार समाज म्हणजे सर्वांचा मित्र होणारा, वडार समाज म्हणजे चौगुलेंची साथ घेणारा, वडार समाज म्हणजे विजय चौगुलेंची साथ घेणारा, आणि वडार समाज म्हणजे देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि या पट्ट्याबरोबर जाणारा। राज तिथे अत्यंत मोठ्या संख्येने वडार समाजाचे लोक अपेक्षेने या ठिकाणी आलेले, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी या ठिकाणी आवर्जुनीत आलेले, आपल्या न्याय मागण्या यांच्या संबंधामध्ये विचार करण्यासाठी, आश्वासन देण्यासाठी ते मुंबईवरून इथं आलेले आहे, आणि मी नरेंद्र मोदींचा निरोप घेऊन दिल्लीवरून इथं आलेलो आहे। या ठिकाणी चंद्रकांत दादा पाटील इथं उपस्थित आहे। आजपर्यंत तुम्ही अजंठा एलोरा या ठिकाणी गौतम बुद्धांच्या त्या मूर्ती तुम्ही कोरल्या, पण तुमच्या जीवनाला आकार देण्यासाठी नक्कीच हे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार, शिवसेना भाजप आरपीआयच्या महायुतीचं सरकार, हे तुम्हाला विजय चौगुलेजी न्याय दिल्याशिवाय अजिबात राहणार नाही। वडार समाज हा तसा अत्यंत आमच्या जवळचा समाज आहे। तुम्ही वडार आहात, म्हणजे जसा मजबूत असतो रडार, जसा मजबूत असतो रडार तसा मजबूत आहे आमचा वडार। हाच आमचे मजबूत आहेत, पण आम्हाला पोट भरण्यासाठी अजूनही आम्हाला ज्या सुविधा मिळाली त्या सुविधा देण्यासाठी महाराष्ट्राचं सरकार जरूर आपल्या बरोबर आहे, आणि तुमच्या नेत्याचं नाव विजय आहे, त्यामुळे तुमचा विजय झाल्याशिवाय अजिबात राहणार नाही। एसटी मध्ये तुम्हाला टाकलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे, अनेक राज्यामध्ये तुमचा समाज काही ठिकाणी शेड्यूल कास्ट मध्ये, बऱ्याच ठिकाणी शेड्यूल ट्राईब मध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये बीजेपी मध्ये आहे, भटक्या विमुक्तांमध्ये आहे,
आणि लाखोंच्या संख्येने असणारा, करोडोच्या संख्येने असणारा हा जो समाज आहे, या समाजाला न्याय दिला पाहिजे. कारण तुमचा फडक तो आहे झेंडा पिवळा. सोलापूरमध्ये तुमचा झेंडा फडक तो आहे पिवळा, पण कोण बघतो त्याच्याकडे डोंगावळा? हा तुमचा झेंडा अशाच पद्धतीने फडकत राहणार आहे. विजय चौगुलेजी बरोबर आहे की आता मोर्चा काढण्यापेक्षा तुम्ही सरकारला इथं बोलवलेलं आहे, मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहे. मी सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे. महाराष्ट्राच्या सरकारने जर शिफारस केंद्राकडे पाठवली तर नरेंद्र मोदींच्या सोबत मी बोलतो की हा समाज आपला समाज आहे, हा समाज आपल्याला मतदान करणारा समाज आहे, हा समाज आपल्या पाठीशी ताकदीने उभा राहिलेला समाज आहे. आणि या गरीब अशा समाजाला, गोर गरीब असणाऱ्या समाजाला, हिंमत असणाऱ्या समाजाला, तुमच्याकडे हिंमत आहे पण तुम्हाला किंमत मिळाली पाहिजे. ती किंमत देण्यासाठी नक्कीच मी तुम्हाला आश्वासन देतो की आमचं भारताचं सरकार, नरेंद्र मोदींचं जे सरकार आहे ते सरकार सगळ्या समाजाचं सरकार, सबका साथ सबका विकास, सबका साथ सबका विकास, हे नरेंद्र मोदी जी का नारा. इसीलिए जाग रहा है वडार समाज सारा. सबका साथ सबका विकास है नरेंद्र मोदी जी का नारा, इसीलिए जाग रहा है वडार समाज सारा. दे दो तुम जय बजरंग बली का नारा, दे दो तुम जय बजरंग बली का नारा. और देवेंद्र फडणवीस, विजय चौगुले जी, एकनाथ शिंदे जी और मैं बजा देता हूं तुम्हारे दुश्मनों के बारा. आपण सर्वांनी, मी आपला जास्त वेळ घेत नाही, वेळ बरीच झालेली आहे. आपण अत्यंत रणरणत्या उन्हामध्ये आपण या सोलापूर नगरीमध्ये आपण आलेले आहात. सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहात. आमच्या भगिनी सगळ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहे. स्वतःच्या खर्चाने आपण सगळे आपापल्या गावातून इथं आलेले आहात. आणि विजय चौगुलेजी, तुम्ही तुमची ताकद दाखवलेली आहे. फक्त एवढंच काम राहिलेलं आहे की तुम्हाला एकदा आमदार बनवलं पाहिजे. तुम्ही, तुम्हाला तिकीट दिलं, तुम्ही खासदार केला उभा राहिलात, आमदार केला उभा राहिलात. दोन वेळेला तुम्ही पडलात, तसं मी एकदा शिर्डीमध्ये पडलो. पण आता तुम्ही निवडून आलं पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यांची मतं मिळाली पाहिजे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस जी, उद्धव ठाकरे जी, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. तुम्हाला या वेळेला काय फारशी अडचण येणार नाही. आणि त्यामुळं या ठिकाणी तुमच्या ज्या मागणी आहेत वडार समाजासाठी, एखादी युनिव्हर्सिटी, ज्युनियर केजी पासून ते इंग्लिश मिडियमचं जे शिक्षण, नागराज नागनाथ मंजुळे सारखा एक चांगला सैराट सारखा माणूस डायरेक्टर आपल्या समाजामध्ये आहे, कलेक्टर झालेले काही लोक आपल्या समाजामध्ये आहेत, चित्र काढणारे आपल्या समाजामध्ये लोक आहे, आणि दगडाला आकार देणारे, दगडाला मूर्ती बनवणारे अशा पद्धतीचे तुम्ही सगळे लोक आहात. आणि तुमच्याबद्दल आम्हाला मोठा आदर आहे की जर तुम्ही नसता तरी मंदिरं नसती, तुम्ही नसता तरी मंदिरामध्ये देव नसते. आणि त्यामुळं तुम्ही देवांना आकार दिलेला आहे, पण तुमच्या जीवनाला आकार देण्याची जबाबदारी आमची आहे. सत्ताधारी म्हणून तुमच्या जीवनाला आकार देण्याची जबाबदारी आमची आहे. मुख्यमंत्री साहेब तुमच्या सोबत आहेत. मुख्यमंत्री साहेब अत्यंत सडपदारपणे काम करतायत या महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाजाला न्याय देण्यासाठी. दलित समाज असेल, वडार समाज असेल, भटकावीमुक्त समाज असेल, या सगळ्या समाजाला न्याय देण्यासाठी ते प्रयत्न करतायत. भटक्या विमुक्तांचं महामंडळ आहे, पण जर वडार समाजासाठी वेगळं महामंडळ देता आलं तर त्याचा विचार महाराष्ट्र सरकारने करायला घातच नाही. आणि एसटीमध्ये टाकण्याची शिफारस साहेब तुम्ही दिल्लीला पाठवा. आणि दिल्लीमध्ये मी आहे, मोदी साहेबांचा आणि माझं नाव जमत आहे. नरेंद्र मोदींची आणि माझे संबंध अत्यंत चांगले आहे. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी तुमच्यासोबत आहे. आणि माझे बरेचसे बरीचशी कामं तुम्ही ऐकता.
तुम्हाला ऐकावे लागतात आणि माझं ऐकलं नाही तरी मी कधी निघून जाईल काय सांगता येत नाही. मी काय जाण्याचा विषय नाही, मी तुमच्यासोबत आहे. माझा आंबेडकरी समाज तुमच्यासोबत आहे. जय भीमवाला तुमच्यासोबत आहे. जय महाराष्ट्रवाला तुमच्यासोबत आहे. जय वडारवाला तुमच्यासोबत आहे. मग तुम्हाला घाबरण्याचं काय कारण आहे? त्यामुळं या ठिकाणी काही फारशी अडचण येणार नाही. म्हणून तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा विचार नक्की महाराष्ट्र सरकार करेल अशा पद्धतीचा विश्वास या प्रसंगी मी व्यक्त करतो. आणि आज विजय चौगुले माझे अत्यंत चांगले मित्र आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे माझे समज चांगले आहेत. ते शिवसेनेमध्ये आहेत, ते भाजपचे मित्र आहेत, आरपीआयचे मित्र आहेत. आणि आपल्या समाजाची तळमळ त्यांच्या मनामध्ये आहे. आपल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे. काही लोक जरी 4-5% थोडे बरे असले तरी 95% समाजाच्या हातामध्ये काहीतरी काम हवं आहे. आणि ते काम देण्यासाठी, त्यांना शिक्षण देण्यासाठी, त्यांना पक्की घरं देण्यासाठी, त्यांना जमीन देण्यासाठी अशा पद्धतीची एखादी योजना आखली तर या समाजाला अत्यंत चांगल्या पद्धतीचे दिवस येतील. आणि ते दिवस चांगले आणि तुम्हाला चांगले झाले तर आम्हाला चांगले दिवस येणार आहेत. आणि आम्हाला चांगले दिवस आले तर तुम्हाला चांगले दिवस येतील. त्यामुळे 2019 मध्ये आम्हाला अगोदर चांगले दिवस आणा, मग तुम्हाला चांगले दिवस आणतो.